पनवेल शहराच्या गाभ्यातून जाणारा मुंबई पुणे जुना महामार्ग, या जुन्या महामार्गाच्या लगत असणाऱ्या पनवेल एस टी स्टँडच्या समोरील जी लक्ष्मी वसाहत आहे, आणि एकंदरीत पाहायला गेलं तर जी ट्रॅव्हल्सच्या कंपन्यांनी जी थाटलेली ऑफिसेस आहेत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारलेला आहे. पनवेल महानगरपालिका, MMRDA, MSRDC आणि IRV यांच्या संयुक्त मोहिमेत ही कारवाई करण्यात आलेली आहे. एकंदरीत पाहायला गेले तर आज शनिवारी सकाळपासूनच ही कारवाईला सुरुवात झाली होती. कारवाई करत असताना मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता, कारण की कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. गेले अनेक वर्ष ही ट्रॅव्हल्स आणि ही आजूबाजू ट्रॅव्हल्सची जी ऑफिसेस आहेत, ट्रॅव्हल्स कंपन्यांची ऑफिसेस आणि ही आजूबाजूची झोपडपट्टी गेले अनेक वर्ष ही इथे वास्तव्यास आहे. झोपडपट्टी गेले अनेक वर्ष आहे. पनवेल महानगरपालिका वारंवार या संदर्भात नोटीसी बजावत होती. याच्या अगोदर देखील जेव्हा या महामार्ग या उड्डाणपुलाचं काम चालू होतं, या उड्डाणपुलाचं काम चालू होतं त्यावेळी या झोपडपट्ट्या हटवण्याचा प्रयत्न देखील केला होता, ही ऑफिसेस हटवण्याचा प्रयत्न केला होता, पण कोणताही जो हे आहे म्हणजे पाठिंबा या कारवाईला झालेला नव्हता. एकंदरीत पाहायला गेलं तर सुधाकर शिंदे आयुक्त असताना सगळ्यात मोठी कारवाई मानायला हवी, कारण या झोपडपट्ट्यांवर आजपर्यंत कोणीही कारवाई केली नव्हती. IRB माध्यमातून असो, MSRDC माध्यमातून असो, MMRDA माध्यमातून असो, शेवटी ही कारवाई झालेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर पुढचं पाऊल काय असेल या चारही डिपार्टमेंटचं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश राठोडसह योगेश पाटील, पनवेल.